नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। खानापूर तालुक्यात आलेल्या गावार रेड्याचे नेमके काय झाले, वन विभाग गावार रेड्याच्या जीवाशी खेळतोय का? परवा खानापूर तालुक्यातील कारवे येथे आलेल्या गावार रेड्याचे काय झाले, तो जिवंत आहे का, त्याला कोणी मारले आहे का, तो एकाएकी कुठे गायब झाला, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत। परवा रात्री तो कुर्लीच्या हद्दीत काही लोकांना दिसल्यानंतर कुणालाच दिसलेला नाही। वज्रधारीच्या टीमने आज कारवे, चिंचणी, मंगरूळ, कुर्ली, पारे, घोटी या गावात भेटी देऊन तेथील लोकांशी चर्चा केली, त्यांना याबाबत माहिती विचारली। जे सत्य समोर येत आहे ते वन विभागाची लबाडी उघडी करणार आहे। या परिसरातील लोकांना गवा परवा रात्रीपासून दिसलेलाच नाही, तो नक्की कुठे आहे, कसा आहे, याची कसलीही माहिती वन विभागाकडे नाही। याबाबत वनाधिकारी अरविंद कांबळे यांच्याकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। पारे वन क्षेत्रात तो सुरक्षित असल्याचे सांगतायत, पण वन विभागाची काही माणसं आज कुर्ली, पारे, चिंचणी परिसरात लोकांना, त्या गावच्या सरपंचांना भेटून गवा दिसला का, तुम्ही पाहिलात का, अशी विचारणा करत होती। तर काही कर्मचारी त्याला पारे रेवन सिद्धच्या डोंगरात शोधत होते। गव्याचा ठाव ठिकाणा नेमका वन विभागालाच माहिती नसल्याचे समोर आले आहे। वन विभागाचा हा गलथानपणा व बेजबाबदारपणा गव्याच्या जीवावर उठू शकतो, किंवा चवताळलेला गवा लोकांच्यावरही हल्ला करू शकतो। त्यामुळे खानापूर तालुक्यात पहिल्यांदाच आलेल्या गव्याचे काय झाले हा प्रश्न पडतो आहे। साधारणतः गवा भंडारा, अमरावती, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात आढळतो। गव्याला दृष्टी कमी असते, तसेच त्याची श्रवण क्षमताही कमी असते, त्यामुळे तो रात्रीचा जास्त प्रवास करू शकत नाही। असे असताना वनाधिकारी कांबळे म्हणतायत की तो चांदण्यांच्या दिशेने प्रवास करतो। चांदण्यांच्या दिशेने म्हणजे काय, आभाळातून प्रवास करतो काय? त्यांचे हे प्राणीशास्त्र अगाध आहे। परवा त्यांना याबाबत विचारणा केली असता ते हुसकावत हुसकावत मायणीकडे नेणार असल्याचे बोलले होते। खरे तर तो जिथून आला आहे तिकडे न्यायचे सोडून हे त्याला दुष्काळी भागाकडे नेणार आहेत की काय? एकूणच गावार रेड्याबाबत वन विभागाने बेजबाबदारपणा चालवल्याचे दिसते आहे। वन विभाग गावार रेड्याच्या जीवाशी खेळत असल्याचे या निमित्ताने समोर येते आहे। परवा 24 तारखेला खानापूर तालुक्यातील कारवे येथे सकाळी 6 वाजता लोकांना गावार रेड्याचं दर्शन झालं। त्यानंतर लोकांनी विट्यातील वन विभागाला फोन केला, त्यानंतर वन विभागाची माणसं कारवे येथे दाखल झाली। त्या लोकांनी गवा रेड्याला हुसकावत हुसकावत पारेच्या वनक्षेत्राला सोडल्याचं ते सांगतायत। परवा दिवसभर गवा रेडा कारवेगावच्या हद्दीत होता, संध्याकाळी कुर्लीच्या हद्दीत आणि त्यानंतर चिंचणीच्या हद्दीत गेला, आणि परवा संध्याकाळपासून गवा रेड्याचं कुठलंही लोकेशन वन विभागाच्या लोकांना माहिती नाही। वन विभागाचे अधिकारी अरविंद कांबळे यांना याबाबत विचारणा केली तर ते म्हणतात आम्ही हुसकावत हुसकावत त्याला मायणीकडे नेणार आहे, कधी म्हणतात आम्ही त्याला पाऱ्याच्या वनक्षेत्रात ठेवणार आहे, इकडं आपल्या वनाची समृद्धी त्याच्यामुळे वाढेल। म्हणजे त्यांचं त्यांना नक्की माहिती नाही या गावार रेड्याचं करायचं काय, तो कुठं आहे याचं काही त्यांना माहिती नाही। वन विभागाची ही उदासीनता गावार रेड्याच्या जीवावर उठणार की काय असा प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही। आज सकाळी वन विभागाचे अधिकारी अरविंद कांबळे यांच्याशी बोललो असता ते म्हणतात की आपल्या वन विभागात आपलं वन समृद्ध आहे, तिकडं खायला प्यायला आहे, पण गवा रेड्याला इथं सर चांदोलीसारख्या अभयारण्यात त्यांच्यासाठी खायला पुरेसं अन्न नसेल, तर घोटी आणि पारे या दुष्काळी पट्ट्यात गवा रेड्याला नक्की काय खायला मिळणार आहे हा प्रश्न आहे। आपण जर या परिसरात बघितलं तर माझ्या आजूबाजूला सगळी कुसळं आहेत, हे जे गवत आहे ते वाळलेलं गवत आहे आणि कुसळांचं गवत आहे, मग अशा अवस्थेत इथं त्याला खायला काय मिळणार? पलीकडे ओढा आहे इथं, त्या ओढ्यात प्यायला पाणी नाही, ओढा पूर्ण सुकलेला आहे, मग गवा रेडा अशा परिस्थितीत जगणार कसा? वन विभागाचे अधिकारी टोलवाटोलवी करतायत किंवा तो आलेला गवा रेडा त्याचा तो कुठल्या मार्गानं जाईल याची ते वाट पाहतायत का? वन विभागाचे अधिकारी गवा रेड्याच्या जीवाशी खेळतायत का हा प्रश्न या निमित्ताने पडतो आहे। जर ते एक वेळ म्हणतात की आम्ही मायणीच्या परिक्षेत्रात सोडणार आहे, एक वेळ म्हणतात ते आम्ही पारेच्या परिक्षेत्रात त्याला ठेवणार आहे, आणि परत म्हणतात की चांदण्याकडे बघून ते गवा रेडा चांदण्याच्या दिशेनं प्रवास करतो, म्हणजे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे
याबाबत आमची दिशाभूल होते का ते लोकांची दिशाभूल करत आहेत का स्वतः त्यांचीच दिशाभूल झाली हे कळायला मार्ग नाही. पण हा सगळा प्रकार ही सगळी वनविभागाची उदासीनता त्या गवा रेड्याच्या जीवाशी खेळणारी आहे. जर असंच झालं आणि असंच राहिलं तर काही शिकारी लोक किंवा काही लोक भीतीनं त्या गवा रेड्यावर हल्ला करतील आणि गवा रेड्याला मारतील अशी यानिमित्तानं भीती वाटल्याशिवाय राहत नाही. मी अनिल विठ्ठल निकम. परवा आम्ही शेंगा तोडत होतो शेतात आणि कारवेच्या बाजूकडून गव्हा आला असं कालवा झाल्यानंतर 12 दरम्यान आम्ही ते 1000 फुटावर आमच्यापासूनच गव्हा उभा होता ऊसात. म्हणजे समजल्यानंतर आम्ही तिथं गेलो तोपर्यंत वन कर्मचारी वगैरे होते तिथं पण ते सगळे ड्रेसवर होते आणि गव्हा आला आहे आणि आम्ही त्याची व्यवस्था करणार आहे आणि तो आम्ही असा झाकलं आमच्या वनीकरणाच्या पट्ट्यात नेऊन तिथून तो पुढं कळदवून मायनीकडून येणार असं ते आम्हाला सांगत होते. तर नंतर आम्हाला भीती होती ह्या पोट्या आम्ही म्हणतो होतो इथून तुम्ही हलवा फक्त. तर त्यानंतर तो आपोआपच उसातून निघाला आणि सरपंचांची वस्ती आहे पलीकडच्या वस्तीच्या पाठीमागून तलावातून पाण्यातून पलीकडे पोहत येऊन कुर्लेच्या हद्दीत शिरला. त्याच्यानंतर रात्री 7-7:30 वाजल्या कर्मचारी होते पण त्या कर्मचाऱ्यांना अंधार पडल्यामुळं काय दिसेना आणि ते सगळे असे बाजूलाच उभा राहिले होते. त्यानंतर गाव्याचं कुणाला दर्शनच झालं नाही. आज त्याचा पत्त्या कुणालाच नाही. आमच्या गावात बी लोकांच्यात घबराटीचं वातावरण आहे. आता तो माघारी आला आहे का आहे का काय होतं आहे लोकांनी भीती जीवाची वाटत्या आणि एखाद्या वेळी आकस्मित लोकांनी जर त्याच्यावर हल्ला केला तर तो बी मरू शकणार आहे. तर त्या प्राण्याचा सुद्धा काय नुकसान होऊ नये लोकांना बी काय इजा पोचू नये ह्या पद्धतीने वन खात्यानं आपलं काम क्लिअर करावं. आता ती बातम्या चुकीच्या द्यायला लागलेत साहेब लोक वगैरे हिथं आहे तिथं आहे लक्ष ठेवून आहे आमच्या नजरेखाली निगराणीत आहे. तर तसं काय प्रकार आम्हाला दिसून येत नाही आणि तसं असेल तर तिने तसा खुलासा करावा हे आम्हाला की बाबा इथं गवा येऊ का हा पहा आम्ही याचा प्रयत्न करून निपुढ पट्ट्यातून ज्या वन खात्याच्या नेत आहे एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. फक्त त्या वन्यजीवालासुद्धा काय होणे आणि मनुष्यालासुद्धा काय कुठल्या होणे हे आमची एक तळमळीची इच्छा आहे. तिने अजून जास्त प्रयत्न करून त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा ही आमची विनंती आहे. माझं नाव विजय निकम. मी चिंचणी मंगळूर सरपंच आहे. परवा 2 दिवसापूर्वी मी आमच्या गावा आलेली जी बातमी पसरली होती गाव शेजारी बघितलं तर तिथे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गाव होता. त्याच्यानंतर वनविभागाचे अधिकारी आले आणि बघायचा ते पकडण्याचा प्रयत्न करत होते पण काय सापडलेला नाही. ते तर तसाच होता. त्याच्यानंतर 7 दरम्यान तिथून अचानक गावा एका मक्क्यामध्ये आमच्या शेताशेजारी आला. तिथंही वन विभागाचे लोक आलेले होते. प्रयत्न चालला होता त्यांचा पकडण्याचा परंतु त्यांनी काय यश आलेलं नाही. तिथून नंतर गाव असाच कुर्लीकडे गेलेला आहे. आता आमच्या गावात बाकीचे शेजारचे विचारतात बाबा कुठं आहे गावा आम्हाला काही माहिती नाही पण वन विभागाने विचारतं पकडण्याचा प्रयत्न चालू आहे असं बोलतात सांगतात. मी कुर्लीचा रहिवासी असून माझं नाव दीपक हनुमंत जाधव. का परवा दिवशी कारवे हद्दीत गवा आला असा बातमी पसरली. कारवा हद्दीतनं परत कुर्ली हद्दीत चिंचणी हद्दीत आला. चिंचणी हद्दीतून कुर्ली हद्दीत आला. कुर्ली हद्दीत आम्ही 7:30 गवा बघितला. ते एका तळ्यावर पाणी पिताना आम्ही तिथं बघितला. तिथून परत 7:30 परत काय गवा दिसला नाही. वन विभागाची काय परत कोण लोक आली नाहीत. तो गवा गेला कुठे काय ही कुणालाही माहिती नाही. आणि परत तिथून काय काय लोक म्हणत होते वसंत नगरचा तलाव आहे त्या तलावापाशी काय काय लोकांनी दिसला. ती वन विभागानं बघितलं पाहिजे की तो गवा आहे कुठं कुठल्याही हद्दीत गेला एवढं वन विभागानं काळजीपूर्वक बघा. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.